नमस्कार, स्वराजच्या फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात अतिशय चविष्ट असा आंबा केक किंवा मँगो केकची रेसिपी. रेसिपी अगदी सोपी आहे व एगलेस आहे. चला तर मग बघूयात आता याची कृती. आंबा केक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1/4 वाटी आंब्याचा रस, म्हणजे 1 वाटी, आणि 1/2 वाटी रस मी मोजून घेतला आहे. या ठिकाणी मी हापूस आंब्याचा रस वापरला आहे. 1 वाटी बारीक रवा, 1/2 वाटी पिठी साखर. पिठी साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार व आंब्याच्या गोडीनुसार कमी अधिक करू शकता. 1/2 वाटी साजूक तूप, तुम्ही याऐवजी बटर सुद्धा वापरू शकता. 1/2 वाटी मैदा, 1/2 टीस्पून बेकिंग पावडर, 1/2 टीस्पून बेकिंग सोडा, चिमूटभर मीठ आणि सजावटीसाठी पिस्त्याचे काप. सर्वप्रथम या भांड्यामध्ये रवा घालूया. 1/2 वाटी मैदा, 1 वाटी रवा आणि 1/2 वाटी मैदा, हे प्रमाण 1/4 वाटीचं होतं, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी 1/4 वाटी आंब्याचा रस घ्यायचा आहे. पिठी साखर, चिमूटभर मीठ, हे कोरडच थोडं मिक्स करून घेऊ. त्यानंतर यामध्ये तूप घालूया, आंब्याचा रस, हे व्यवस्थित मिक्स करू. लक्षात ठेवायचं आहे की रवा आपल्याला कच्चाच घ्यायचा आहे, म्हणजे न भाजलेला. हे मिक्स झालं, यावर झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी आपल्याला हे बाजूला रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. ठिकाणी ज्या भांड्यामध्ये तुम्हाला केक सेट करायचा आहे त्याला थोडं तूप लावून घेऊया. तूप ग्रीस झालं, आता यामध्ये थोडा कोरडा मैदा टाकून हा डस्ट करून घेऊ. हे भांडं अगदी व्यवस्थित ग्रीस झालं, आता आपण हे बाजूला ठेवूया. आज आपण कढईमध्ये केक बनवणार आहोत. तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकतात किंवा मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा भाजू शकतात, पण ही अगदी सोपी पद्धत आहे. त्यासाठी एक मोठी पसरट कढई मी या ठिकाणी गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये लोखंडाचं असं एक स्टँड ठेवणार आहे आणि मध्यम गॅसवर 5 ते 7 मिनिटांसाठी हे प्रीहीट करायला ठेवायचं आहे. साधारण 10 मिनिटांनंतर हा रवा थोडा भिजला, तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी. हे जर अधिक घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडस पाणी किंवा आंब्याचा रस अजून थोडा ऍड केला तरीही चालेल. बेकिंग पावडर घालूया, बेकिंग सोडा, आणि अगदी पटापट हे मिक्स करायचं आहे. या ठिकाणी ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये हे घालूया. हा डबा थोडा टॅप करून घेऊ, म्हणजे मिश्रण अगदी सारखं पसरेल. चमच्याच्या साह्याने तुम्ही हे प्लेन केलं तरीही चालेल. हे अगदी सारखं पसरलं, आता यावर पिस्त्याचे काप घालूया. तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रुट्स घालू शकता. मला ह्या केकमध्ये फक्त आंब्याचा फ्लेवर आवडतो, त्यामुळे मी वेलची, जायफळ काही घालणार नाही. ठिकाणी या स्टँडवर हा केक ठेवूया आणि झाकण ठेवून अगदी मंद गॅसवर 35 ते 40 मिनिटांसाठी हा केक भाजायचा आहे. लक्षात ठेवायचं आहे की गॅसची फ्लेम अगदी मंद असावी. साधारण 40 मिनिटांनंतर आपण एक वेळा केक चेक करूया. तुम्ही बघू शकता केक अगदी छान फुलला. टूथपिक घालून चेक करूया. टूथपिक अगदी क्लीन आहे, म्हणजे केक व्यवस्थित भाजला गेला. बरेचदा गॅसची फ्लेम, कढईचा थिकनेस यानुसार केक भाजण्याचा कालावधी हा 5 ते 10 मिनिटांनी व्हॅरी होऊ शकतो, त्यामुळे टूथपिक टेस्ट नक्की करावी. म्हणजे केक आतपर्यंत भाजला गेला की कच्चा आहे याचा अंदाज आपल्याला येतो. आता हा केक रॅकवर काढून घेऊया.
या ठिकाणी या रॅकवर मी हा केक थंड करण्यासाठी ठेवला आहे. लक्षात ठेवायचं आहे की केक थंड झाल्याशिवाय त्याला काढण्याचा प्रयत्न करू नये, तो तुटतो. केक पूर्णपणे थंड झाला, तुम्ही बघू शकता कडेने थोडा सुटला सुद्धा. आता आपण एकदा चाकूनी याच्या कडा मोकळ्या करून घेऊ, खाली ठेवूया व ह्या रॅकवर हा केक पलटी करून घेऊ. वाव, तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट हा केक झाला आहे. आपण केक कापून बघूया. तुम्ही बघू शकता हा किती स्पंजी झाला आहे, अगदी हलका आहे. तुम्ही या आंब्याच्या सीझन मध्ये हा केक नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीनी खा आणि निरोगी राहा.